थंडीच्या सीझनमध्ये जेव्हा उंदियो केला जातो तेव्हा उंदियो आता सर्वात वरचा लेअर असतो मुठियाचा, आणि मुठिया जेवढ्या उंदियोमध्ये जातो तेवढा तो बाहेर देखील ठेवला जातो, म्हणजे काय येता जाता आपल्याला खायला मिळेल म्हणून. तर तोच मुठी आपण आता करणार आहोत आणि मेथी घालून एकदमच टेस्टी लागतो. तर चला करूया मेथी मुठिया. तर मेथी मुठिया करण्यासाठी डाळीचं पीठ आपल्याला हवं आहे, त्याचबरोबर गव्हाचं पीठ, आणि त्याच्यामध्ये आपण घालायची आहे ही बारीक चिरलेली मेथी, मीठ. आता ह्याच्यामध्ये सगळे ड्राय स्पायसेस म्हणजे हळद, थोडीशी धन्याची पूड, तिखटपणासाठी हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट, वाटल्यास थोडंसं लाल तिखट. आणि मला स्वतःला म्हणून तीळ आवडतात म्हणून मी ह्याच्यामध्ये थोडेसे तीळ देखील घालते. हे सगळं घातल्यावर आता ह्याचं छान आपल्याला पीठ मिळून घ्यायचं आहे, आणि त्याच्यासाठी आपण घालणार आहोत दही. ह्याचं एक छान असं घट्ट असं पीठ मिळून घ्यायचं आहे, हे पहा असं मस्त ह्याला मळून घ्यायचं आहे. आणि एकीकडे तुम्ही एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवा, म्हणजे मुठिया इकडे तयार झालं की लगेचच तळायला घ्यायची आहे. पहा पीठ तयार झालं आहे, आणि आता काय करायचं आहे, तेल गरम आहे की नाही ते आधी पाहूया. तर थोडासा अजून वेळ लागणार आहे तेल गरम होण्यासाठी. तर हे जे पीठ आहे आपण ह्याचे रोल करून घेऊया असे छान छोटे छोटे. आणि मुठियाला मुठिया नाव का आलं आहे, कारण हे असे मुठीमध्ये तुम्ही त्याला असे दाबून त्याचे असे आकार, तो म्हणजे मुठिया. चला आपण बाकीचे सगळे मुठिया तयार करून घेऊया, आणि तेल गरम झालं की ते सगळे एकत्र तळून घेऊया. तर हे सगळे जे मुठिया आपण शेप केलेत ते हळूहळू तेलात आपण सोडायचेत, आणि तेल खूप जास्त गरम नसलं पाहिजे. सगळे केलेले मुठिया एकत्र तेलात सोडा, म्हणजे कसं तेलाचं टेम्परेचर जर खूप जास्त असेल तर ते कमी होईल आणि छानपैकी हे कुरकुरीत तळले जातील. मधनंमधनं जरा एक दोनदा असा झारा फिरवा, म्हणजे एकमेकांना ते चिकटणार नाहीत आणि रंग देखील छान इव्हनली येईल. तर मुठियाला असा छान लालसर रंग आला की गॅस बंद करायचा आहे, आणि हे सगळे कढईमधनं एका पेपरवरती आपण काढून घ्यायचे आहेत खूपच छान. आणि त्याचबरोबर तीळ देखील आपण घातलेत. तर हे असे छान खुसखुशीत मुठिया आपण तळून घेतलेत. ह्याला सर्व्ह करण्यासाठी तुम्ही हिरवी चटणी द्या किंवा टोमॅटो केचप द्या, दह्यामध्ये हिरवी चटणी मिक्स करा ते देखील तुम्ही देऊ शकता. तर हे गरम गरम मुठिया आत्ता आपण सर्व्ह करूया. आणि काही नसेल तर लोणचं किंवा चुंदा त्याच्याबरोबर देखील खायला फार टेस्टी लागतं. तर ही माझी आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तुमची प्रतिक्रिया ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे. मला नक्की कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आणि त्याशिवाय तुम्हाला जर दुसरी कुठली रेसिपी शिकायची असेल ते देखील तुम्ही मला सांगू शकता. पण हा रेसिपी व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.